अटीतटीच्या शर्यतीत हडपसर मतदारसंघ हा राखला गेला राष्ट्रवादी मतदारसंघातून तुम्ही निवडून आले, त्या बाबतीत तुमचं म्हणणं काय? राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हा मित्रपक्ष आघाडीचा उमेदवार म्हणून मी निवडून आलो नसून सर्वसामान्य कार्यकर्ता आज आमदार झालेला आहे, कारण ही इलेक्शन सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. सर्वसामान्य कार्यकर्ता झटत होता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही लढाई या ठिकाणी लढली जात होती. निष्क्रियता, लोकांची कामं होत नव्हती, त्याच्यावर लोकांचा रोष होता आणि तो रोष लोकांनी मतपेटीतून व्यक्त केलेला आहे. त्यामुळं हा विजय मी कार्यकर्त्यांच्या प्रति अर्पण करतो. या मतदारसंघात अनेक समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. ट्रॅफिकची समस्या असेल, कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची असेल, हज हाऊस बांधायचं असेल, हॉस्पिटल बांधायचं असेल, त्याचप्रमाणे उद्यानं उभी करायची असतील, क्रीडांगण करायची असतील, आमचे सर्व नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे सदस्य, झेडपीचे सदस्य, अनेक वरिष्ठ नेते आहेत, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन कार्यकर्त्यांचं म्हणणं काय ते समजून घेऊन त्यांच्या विचारानुसार या पुढच्या काळामध्ये इथं काम केली जातील. हा आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा विजय आहे. अजितदादांनी या ठिकाणी आमच्यासाठी रॅली केली होती, अमोल कोल्हे साहेबांनी रॅली केली होती, वंदनाताई चव्हाण खासदार आहेत त्यांनी रॅली केली होती, सुप्रियाताईंनी मिटिंगा घेतल्या होत्या. या सगळ्यांच्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मेहनतीचा हा विजय आहे. त्यामुळे या पुढच्या काळात या मतदारसंघात काम करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना बरोबर घेऊन काम केलं जाईल, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटेल की आपणच आमदार झालोय आणि आपल्याकडून जनतेचे प्रश्न सोडवले जात आहेत. धन्यवाद.